नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नीट 2024 अपडेटेड फी स्ट्रक्चर पाहणार आहोत. महाराष्ट्रातील धुळे, लातूर, पुणे, सोलापूर तसेच जालना आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये जे प्रायव्हेट MBBS कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचं यावर्षीसाठीचं फी स्ट्रक्चर अपडेट झालेलं आहे. काय आहे या कॉलेजेसचं वार्षिक फी स्ट्रक्चर, कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांना जर या कॉलेजेसमध्ये सिलेक्शन झालं तर किती फीस पे करावी लागेल, या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तसेच जर तुम्ही अद्यापही बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मेडिकल प्रवेश प्रक्रिये संदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकतो फी अप्रूव्ड बाय फीस रेग्युलेटिंग अथॉरिटी महाराष्ट्र फॉर अकॅडमिक इयर 2024-25. या ठिकाणी आपण धुळे जिल्ह्यातील एक कॉलेज पाहू शकतो. या कॉलेजचं नाव आहे ACPM मेडिकल कॉलेज धुळे. आणि या कॉलेजची जर आपण वार्षिक फीस पाहिली तर या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे 8,28,000 रुपये प्रतिवर्ष. ही वार्षिक फी अशा विद्यार्थ्यांसाठी आहे की जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात व पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थ्यांसाठी या कॉलेजची जी फीस आहे ती 8 लाख रुपये प्रतिवर्ष आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो डेट ऑफ मीटिंग, त्यानंतर ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी. जेही विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत OBC, VJNT, EWS या विद्यार्थ्यांना या फीसमध्ये कन्सेशन दिलं जातं. फॉर एक्झाम्पल, जर आपण VJNT कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना ट्युशन फीस माफ असते. या विद्यार्थ्यांना फक्त डेव्हलपमेंट फीस पे करावी लागते. आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डेव्हलपमेंट फी जी आहे ती 88,714 रुपये आहे. जर तुमचं यावर्षी या कॉलेजमध्ये मेरिट बेसिसवर ॲडमिशन झालं, म्हणजेच कॅपराऊंडमार्फत ॲडमिशन झालं व तुमची जर कॅटेगरी VJNT असेल तर तुम्हाला या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती 88,714 रुपये पडणार आहे. त्यासोबतच जे विद्यार्थी ओपनमध्ये आहेत परंतु पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी आहे, काही विद्यार्थी असे असतील की जे विद्यार्थी EWS येतात, तर या सर्व विद्यार्थ्यांना या फीसमध्ये कन्सेशन मिळत असतं. OBC आणि EWS कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना या फीसमध्ये 50% सवलत मिळते. तसेच महाराष्ट्रातील ज्याही मुली या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतील व जर त्या मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयापेक्षा कमी असेल तर अशा मुलींना या कॉलेजची जी फीस आहे ती 0 रुपये पडणार आहे. तुम्हाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची फीस भरण्याची गरज नाही. त्यानंतर जर आपण पुढील कॉलेजचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता लातूर जिल्ह्यामधील एक प्रायव्हेट MBBS कॉलेजचं फी स्ट्रक्चर अपडेट झालेलं आहे. या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती 8,80,000 रुपये आहे. यापूर्वी मी सांगितल्याप्रमाणे जेही विद्यार्थी कॅटेगरीमध्ये येतात त्यांना या फीसमध्ये त्यांच्या कॅटेगरीप्रमाणे सवलत दिली जाते. तसेच जर आपण पुणे जिल्ह्यातील एका प्रायव्हेट MBBS कॉलेजचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे या कॉलेजचं यावर्षीसाठी वार्षिक फी स्ट्रक्चर 14,22,500 रुपये आहे. तसेच तुम्ही या ठिकाणी सोलापूर आणि जालना या जिल्ह्यातील प्रायव्हेट MBBS कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहू शकता. सोलापूर या ठिकाणी जे अश्विनी मेडिकल कॉलेज आहे त्या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे 9,86,000 रुपये व जालना या ठिकाणी जे प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे या कॉलेजची वार्षिक फीस 7,41,000 रुपये आहे. व शेवटी जर आपण रत्नागिरी या ठिकाणी जे प्रायव्हेट MBBS कॉलेज आहे त्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या कॉलेजची जी वार्षिक फीस आहे ती आहे 10,59,000 रुपये प्रतिवर्ष. या फीसमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या कॅटेगरीनुसार सवलत दिली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आहे हे अपडेटेड प्रायव्हेट MBBS कॉलेजचं फी स्ट्रक्चर. आतापर्यंत धुळे, लातूर, पुणे, सोलापूर, जालना आणि रत्नागिरी या ठिकाणी जे प्रायव्हेट MBBS कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर अपडेट झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही इतर कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसचं फी स्ट्रक्चर देखील अपडेट होईल. ती अपडेट आल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओमार्फत तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल.
या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमार्फत आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात। पेड काउन्सिलिंगमध्ये अगदी तुमच्या रजिस्ट्रेशनपासून ते ॲडमिशनपर्यंत जी काही प्रोसेस आहे ती बालाजी एज्युकेअरमार्फत पार पाडली जाते। तसेच तुमच्या मार्क, ऑल इंडिया रँक व येणारा जो आता SML आहे त्यानुसार जे काही बेस्ट कॉलेज असू शकतं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात व विद्यार्थ्याचं त्यांच्या मार्कनुसार चांगल्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लावलं जातं। तरी ज्याही विद्यार्थ्यांना बालाजी एज्युकेअरमार्फत आपली संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा, त्या ठिकाणी तुम्हाला आमच्या टीमद्वारे रिप्लाय दिला जाईल। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।